जय शिवराय। मित्रांनो, पेपर वाचत होतो, पेपर मध्ये एका ठिकाणी बातमी आहे की आता ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये शिंदे समिती लवकरच पुन्हा काहीतरी काम करणार आहे, आणि त्याच्याच बाजूवर बातमी आहे की मराठा समाजाच्या ज्या तरुणांनी बलिदान दिली त्यांना जे 10 लाख रुपये देणार होते ते चेक बाउन्स झालेत। अरे बॉस, काय जोक काय काय जोक आहे। एकीकडे तुम्ही आम्हाला हे म्हणताय आणि दुसरीकडे जे झाले त्याच्यात तुम्ही चेक बाउन्स करताय, याच्यावरून तुमच्या काय इंटेन्शन्स आहेत, तुमचे काय याच्या पाठीमागची भूमिका आहेत हे न करण्या इतपत ना मराठा समाज वेडा नाहीये। आणि म्हणून मी सातत्याने गोष्ट सांगतोय, यांच्याकडनं हे होणार नाहीये राज्य सरकारकडनं। अरे आपल्या पोरांना आत्महत्याच्या केल्याच्या नंतर हे सपोर्ट करत नाहीये तर काय घंटा सपोर्ट करणार आपल्याला या आरक्षणामध्ये, हे अशक्य आहे। आणि त्यातल्या त्यात 2 जानेवारी पर्यंत वेळ मागितली आहे। मित्रांनो, 2 जानेवारीला त्याच्या अगोदरच किंबहुना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका सोबत असल्यामुळे आचारसंहिता डिक्लेअर होणार आहे। पत्र आली आहे शासकीय अधिकाऱ्यांना, दोन्ही इलेक्शन सोबत होणार आणि त्यामुळे तयारी करा। अशा परिस्थितीमध्ये होणार काय? आणि म्हणून परत मी सांगतोय, पार्लमेंटमध्येच करावं लागणार आहे। मी बीजेपीला परत सांगतोय, सगळ्यांना सांगतोय, पार्लमेंटमध्ये करून द्या, त्यायला हे होईल। आणि नाही तर पुन्हा एकदा चकवाच बसणार। गेल्या 5 वर्षापासून नाही तर अण्णासाहेब पाटलांच्या मृत्यूपासून नुसते चकवे मिळतात मराठ्यांना, जागेवरच आहेत मराठे। इतकं सगळं करू पण जागा तिथंच आहे, जिथं होते तिथंच आहे। दिवसभर फिरले, रात्रभर फिरले तरी माणूस जागेवर राहतो, त्याला चकवाच म्हणतात। आणि तसाच चकवा बसलाय। त्यातल्या त्यात आपल्या काही मराठा समाजाच्या तरुण, मी बघितलं उदयसिंग राजपूत आमचे आमदार आहेत, त्यांच्याकडे गेलेत आणि म्हणतायत अरे बाबा आम्ही तुझ्यासाठी मतदान केलंय, आता तू आमच्यासाठी राजीनामा दे। नशीब तो उदयसिंग राजपूत परत फिरून म्हटला नाही त्याला की हर्षवर्धननी राजीनामा दिला होता, त्याला सोडून तुम्ही मला मतदान केलं, आता मला कशाबद्दल राजीनामा मागताय। म्हणजे एकीकडे सरकारचं हे चाललंय, दुसरीकडे आपल्या मराठा समाजाचं हे चाललंय, काय चाललंय तरी काय चाललंय नेमकं? आणि जे काहीतरी बोलतात त्यांचे गेम आमच्या सारख्याचे गेम लावतातच, कोण लावण्या सोडणार आहे, कोण सोडतंय? एवढं प्रखर बोलल्याच्या कोण सोडत नसते। आज कुठल्या तरी गावात गेलो तर तिकडे अगोदरच मला कार्यकर्त्यांचे फोन, इकडे येऊ नका, तुम्हाला दगड मारतील, तुम्हाला गाव बंद आहे। मला गाव बंद आहे? अरे रस्त्यावरती आलो मी, मला गाव बंद करताय म्हणून मुद्दामून गेलो होतो। द्या दगड, मराठ्यांनी मला दगड नाही मारायची तर काय ओबीसीला मारायची? जो उद्ध्वस्त झाला त्याला दगड मारलीच पाहिजे मराठ्यांनी। काय परिस्थिती आहे, काय राजकारण आहे? एवढा घाणेरडपणा, गचाळपणा बरा नव्हे। जाको राके साह्या, बारस केलं कोई, परमेश्वर आहे आणि परमेश्वरच जे करायचं ते करतो। अर्थात याचा अर्थ असा नाही की मी फारच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आलोय। मला माहितीये परिस्थिती खराब आहे, गंभीर आहे, काही होऊ शकतं, परंतु ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, पार्लमेंटमध्ये करावं लागेल। थँक्यू।